तर हा विषय सांगतात. आपल्या एकूण राजकीय करिअर मध्ये आपण सर्वाधिक काळ हा विधान परिषदेमध्ये घातला, त्यामुळे स्वाभाविक आहे विधान परिषदेचे कोपरे ना कोपरे तुम्हाला माहित आहे. आता त्याच विधान परिषदेसाठी येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणूक होत आहे, स्वाभाविक आहे पंकज काहींचं नाव त्यामध्ये येत आहे, अनेक पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. जसं प्रवीण साहेब म्हणाले की त्या सगळ्या पदासाठी इलिजिबल आहे, तुम्ही कसं वाटतं? नाही, आता त्यांनी इलिजिबल आहेत म्हणल्यानंतर बाकी कुणीचे कुणीही त्या इलिजिबल नाहीत असं म्हणायचं काही कारण नाही. पण इलिजिबिलिटी असणं आणि त्यांच्यावर जबाबदारी देणं याच्यामध्ये जे अंतर आहे ते अंतर फक्त कुठं अडचणीचं ठरू नये एवढंच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.